सोलापूर महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी निवड होत असताना महापौर पदासाठी पद्मशाली समाजाची पहिली महिला महापौर होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदचंदन शिवे हे मार्कंडेय रुग्णालयात संचालक आहेत म्हणून पद्मशाली समाजाला सहकार्य करावे असे आवाहन सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे महापौरांचे अधिकृत उमेदवार श्री कांचना यन्नम व अधिकृत उमेदवार राजेश काळे हे भारतीय जनता पार्टीकडून भरण्यात आलेले आहे. महापौर शहराध्यक्ष उपमहापौर सभागृह नेता अशा सगळ्या पूर्ण टीम जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरली तर मला तुमच्याकडनं असे कळाली की नागेश वल्ल्याणीसुद्धा उपमहापौर पदासाठी त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्याचे सूचक अनुमोदक हे भाजपाचे संतोष भोसले आणि सुभाष शेजवाल आहेत. पण त्या ठिकाणी जे उमेदवारी अर्ज भरलेली आहे हा बंडाचा पवित्र नसून तो हक्काचा तो लढा आहे त्यांचा. तर त्यांचे लढ्याला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी ते जरूर त्या ठिकाणी समवतील आणि शांत करतील आणि त्यांची समजूत काढतील आणि पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे त्यांनाच उभा करतील. आणि मला अजून एक तो या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मार्कंडे रुग्णालयावर आजपर्यंत त्या ठिकाणी संचालक म्हणून कारभार करायला करते मला आनंद व चंदन शिवेंना मी सभागृह नेता या माध्यमातून एक समाजाचा घटक म्हणून त्यांनी मार्कंडे रुग्णालयावर जे संचालक म्हणून कारभार करायला लागलेत आज आज पद्मशाली समाजाची महापौर या ठिकाणी सोलापूर शहरात पहिल्यांदा दिलेली आहे महिला महापौर म्हणून. त्या महिला महापौरांच्या पाठीशी आनंद व चंदन शिवेंनी उभे राहावं आणि त्यांनाच मतदान करावं असं मी या तुमच्या माध्यमातून आवाहन करत आहे.